शहादा तालुक्यातील कोंडावळ येथे सेवाभावी संस्थेच्या वतीनं पालक नसणाऱ्या अनाथ मुलांना आर्थिक वा साहित्य वाटप करण्यात आलं शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या आज कोंडावळ या गावातील वडील नसणाऱ्या अनाथ मुलांना आर्थिक मदत व शैक्षणिक साहित्याचं वितरित करण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्राभर आईवडील नसलेल्या अनाथ मुलांना शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या मार्फत आर्थिक मदत तसंच शैक्षणिक साहित्य पुरवण्यात येतं त्याचाच एक भाग म्हणून आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कोंडावळ गावात या दोन मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात येईल असा शब्द यशवंत गोसावी यांनी गावकऱ्यांना दिला होता तो सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी शब्द पाळला असून यशवंत गोसावी यांनी शिवनिश ट्रस्ट ही संस्था अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी काम करते त्या अनुषंगानं कोंडावळ येथील या मुलांना सलग दुसऱ्या वर्षी मदत करण्यात आली आहे इथून पुढच्या काळात या मुलांना सर्व सहकार्य केलं जाईल असं मत ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी व्यक्त केलं आहे त्यावेळी पूनम गोसावी सुरेश गोसावी दगा माळी पंकज माळी जगदीश अहिरे यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती एम डी टी व्हीसाठी देवाभाऊ माळी प्रतिनिधी वडाळी शाहदा एम डी टी व्हीसाठी देवाभाऊ माळी प्रतिनिधी वडाळी एम डी टी व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा आणि आमच्या बातम्यांना कमेंट्स करायला विसरू नका